कबीरनी जी थिअरी सांगितली होती त्याची प्रात्यक्षिकी संत गाडगे बाबांनी करून दाखवलेली आहे आणि जगात प्रॅक्टिकल करून दाखवल्यानंतर त्याचा प्रभाव माणसांवर व्यक्तींवर जास्त होतो आणि असा प्रभाव आमच्या तरुणांवर झाला पाहिजे, मुलांवर झाला पाहिजे. संत शिरोमणी खरा कर्मयोगी जगी थोर झाले गाडगे बाबा, जगी थोर झाले गाडगे बाबा. घेवोनी खराटा झाडली मैदाने स्वच्छ करी माने समाजाची कीर्तनात करी ज्ञानाचा प्रसार अंधश्रद्धेवर केले त प्रहार जनहितासाठी जीवन झोकिले काही नाही केले स्वहितासाठी संत शिरोमणी खरा कर्मयोगी जगी थोर झाले. अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे बाबांचं जन्मगाव. 1876 मध्ये बाबांचा जन्म झाला. तो दिवस शिवरात्रीचा होता. त्यांचं बालपणीचं नाव डेबू होतं, वडिलांचं नाव झिंगराजी आणि आईचं सखूबाई. दारूच्या व्यसनापायी झिंगराजीनं आपलं घरदार जमीन सगळं काही घालवलं. 1884 साली त्याचं कोटेगाव इथं निधन झालं. निराधार झालेल्या सखूला आणि डेबूला चंद्रभान मामा आपल्या घरी घेऊन आला. 8 वर्षाचा डेबू मामाची गुरु घेऊन चारायला जाऊ लागला. गुराखी सवंगड्यांचा लवकरच तो नेता झाला. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. हंबीररावांच्या इच्छेप्रमाणे कमालपूरचे धनाजी खिल्लारकर यांची मुलगी कुंठाबाई हिच्याशी डेबूचं लग्न झालं. डेबू आणि त्याचा मामेभाऊ शेतावर राबत असत. घरातली सगळी माणसं शेतावर काम करत, पण डेबूची बरोबरी गावात कोणीही करत नसत. ही सोन्यासारखी पिकं देणारी जमीन तिडके सावकार यांनी चंद्रभान मामाला फसवून घशात घातली. या धक्क्यानं चंद्रभान मामाचा मृत्यू झाला. या कर्जफेडीसाठी डेबू 3-4 वर्ष सगळं पीक सावकाराच्या दारात टाकत असे. तरीही सावकार पावती देत नव्हता. सावकारांच्या या जुलमाविरुद्ध डेबू उभा राहिला. अशिक्षित भोळ्या शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सावकाराला डेबूनं धडा शिकवला. गावच्या लोकांमध्ये वीज संचारली. डेबूनं अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. याच वेळी आणखी एक आनंदाची घटना घडली. कुंथा प्रसूत होऊन पहिली मुलगी झाली. परीट समाजाच्या रिवाजाप्रमाणे मूल जन्माला आलं की सर्व जातभाईंना दारू आणि मटणाचं जेवण दिलं जाईल. डेबूचा या प्रथेला विरोध होता. जातीच्या रीती मोडशीन तर भलं होणार नाही. कोणच्या रीती? एक जीव जन्माला आले म्हणून दुसरा मारायचा? कोण सांगितलं बापा आहे तुम्हाला? मारवाडी गुजराती किती श्रीमंत असते. खंडी दोन खंडी बकर कापायची आपत असते त्यांची. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही आणि दारू पाजली नाही, म्हणून का त्यांची पोरं बाळ मेली? त्यांचा का निर्वोष झाला? डेबू तू आम्हाला शाण पण शिकवतो, जात गंगेचा अपमान करतो, आम्हाला काय खायला मिळत नाही. इथूनच पारंपरिक अनिष्ट रूढींविरुद्ध लढण्यासाठी बाबांनी सुरुवात केली. सुरुवातीपासूनच डेबूजीचा ओढा भक्ती मार्गाकडे होता. आता त्याचा ईश्वराकडे ओढा अधिक वाढला. संसारात प्रपंचाच्या मोहात मन रमेनास झालं आणि एक दिवस मोह मायेचा त्याग करून डेबू घराबाहेर पडला. बाबांचा अवतार पाहून लोक त्यांना वेडा समजत, काही गावकरी चोर समजून हकलून देत. समाजाच्या निरीक्षणासाठी बाबा गावोगावी भटकू लागले, पण आपली ओळख ते देत नसत. केवळ जातीनं अस्पृश्य म्हणून त्या माणसाला पाण्याला शिव द्यायचं नाही. माणसंच माणसावर किती अन्याय करतायत याचा अनुभव बाबांना आला. त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यांनी समाजाचे अनेक अनुभव घेतले. काही ठिकाणी त्यांचं वागणं विक्षिप्तपणाचं वाटे, पण काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळं सहन केलं. ऋणमोचनाच्या यात्रेसाठी बाबा आले. त्यांनी लोकांच्या सेवेचं कार्य सुरू केलं. पूर्णामाईकडे जाणारा रस्ता चांगला नव्हता. बाबांनी बाजूची माती आणून त्यावर टाकायला सुरुवात केली. काम असेल तर पैसा घ्यावा
ही वृत्ती गाडगे बाबांची होती. रुणमुजेच्या यात्रेत तीन दिवस असायचा यात्रेला बाबा असल्या म्हणजे एक म्हातारी अशी बाई मान हलून राहायची अशी. बाबा म्हणे माझ्या गावाला तुम्ही एक तारीख द्या. गाडगे महाराजांनी म्हटले बारा मध्ये देतो तारीख देतो तुला, लवकर द्या म्हणे. मी मरायला लागली म्हणे मधलं म्हणे पैसे आहेत, ते पैसे मी तुम्हाला देऊन देईल. मग तर काही हरकत नाही, किती आहेत म्हणे पैसे, म्हणजे 40,000 51 सालचे 40,000 तर निश्चित होतो म्हणे. मग आता मी होतो तिथं उभा, म्हटलं बाबा 40,000 गमावून राहिले यावेळेस. हो म्हटलं काय झालं काय, जाऊन कीर्तन करायला चाललं या. म्हटलं बाबा हो म्हणणं घ्या ना 40,000, म्हणजे गधेच दिसताव तुम्ही, लग्न करायचं आहे का तुम्हाला, हो घेऊन घेतो मग 40,000. राजा म्हणे आपल्याला पैसा येईल, काम पाहिजे की नाही, हा पैसा घेतला काय करता त्याचं. मग कंदी करता सुरुवात. ते पैसे तुमच्याजवळ ठेवा, खर्चाची चिठ्ठी येतील ते देत जा, मजुरदार अशी उभे राहतील त्यांची मजुरी चुकती करा. बाबांनी तिडके सावकारांनी देऊ केलेले पैसे घेतले नाही. आपल्या हातात पैसा न घेता बाबांनी पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला. मग आणखी 2 घाट बांधले. वरहड प्रांतात पूर्णा नदीच्या काठी ऋणमोचन हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, श्री भगवान मुद्गलेश्वराचं प्राचीन देवस्थान. बाबांनी दरवर्षी यात्रेच्या वेळी सतत महिनाभर अंध पंगू अनाथ लोकांना अन्नछत्र सुरू केलं. पौष महिन्याच्या 4 रविवारी बाबा ऋणमोचनात येऊन कीर्तन करत. देव कुठं आहे, जगात आहे देव, जगात जगाची सेवा करा, गरीबावर दया करा, रम करो गरीब से, मगरोरी में धोखा है. तुम बोले मैं जाता हूँ तो माल कहाँ से आता है, 4 महीने बरसात कौन देते, परमात्मा मन पिकते जमीन, 4 महीने बरसात नहीं पड़ी तो जमीन पिकेल का. पंढरपुरात आषाढी कार्तिकेला यात्रेच्या वेळी भक्त लोक येतात. लाखो भाविकांचे हाल बाबा पाहत होते, तेव्हा त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधली पाहिजे हा विचार त्यांनी कीर्तनाला येणाऱ्या धनिकांजवळ व्यक्त केला. पंढरपूर, नाशिक, देहू अशा जवळजवळ सर्व तीर्थक्षेत्री बाबांनी धर्मशाळा बांधल्या. गाडगे बाबा अत्यंत व्यवहारी होते, ते फुकट कधीच प्रवास करत नसत. गाड्या चालल्या त्यांना म्हणा काय सवारी घेता. रेणबोच्यांची 1948 झाली, 8 आणे म्हणे एका सवारीची. मी आलो म्हटलं बाबा 8 आणे सवारी म्हणते, बरं म्हणे चला. मग आम्ही निघालो, बसलो. त्या गाडीवाल्याने पाहिलं गाडगे बाबा, नाही मला पैसे नाही पाहिजे बाबा, मला पैसे नाही पाहिजे. मग हाकला म्हणे बंडी, जाऊ द्या म्हणे. नाही बरं बाबा बसा, तुम्ही पैसे कशाला देता, अरे याला खाऊ काय घालशील. गाडगे बाबा समाजाचं सूक्ष्म निरीक्षण प्रत्येक क्षणी करत असत. जिथं गावाला तिथं उतरायचं, जिथं काही वाईट दिसलं तिथं उतरायचं, तिथले त्या गावातले काय हे आहे परिस्थिती आहे ते पाहायची, तिथं काय कमी आहे, पाणी आहे की नाही, जनावरांचा आहार चांगला आहे की नाही, स्वच्छता आहे की नाही, माणसं नुसते अंग खाजून राहिले, बाया पाणी कामं करून राहिले त्या गावातल्या, ते पाहून बाबा उतरायचे, त्यांची कळवळा यायचं होतं आणि तिथं बाबा आधार देतात, तिथं बोलायचे. हायजेनिक सेन्स आता मोठ्या प्रमाणात आहे तो त्यांनी तेव्हा मांडलेलाच होता. सार्वजनिक आरोग्यावर त्यांनी खूप भर दिलेला आहे. शिक्षणाचा काय उपयोग आहे पण ते शिक्षण मौलिक पाहिजे. एरवी कर्ज काढू नका, सणवार साजरे करू नका असं सांगणारे गाडगे बाबा सांगायचे की शिक्षणासाठी कर्ज काढा ते चालेल. लोक का गरिबीत राहिले, एकटे राहिले नाही विद्या काय नाही, ज्याला विद्या नसेल त्याला खटाराचा बैल म्हटलं तरी आता तरी सुधरा. गाडगे बाबा मुलांना जमा करायचे, गोळा करायचे आणि मुलांना सांगायचे की जर तुमच्या शिक्षणामध्ये अडथळा आला, जर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला म्हटलं की तुम्ही शिकू नका तर तुम्ही मला नाशिक धर्मशाळेच्या पत्त्यावर पत्र पाठवा आणि मला कळवा की आम्हाला शिकायची इच्छा आहे. तर मी म्हटलं मला शिक्षणाची फार आवड आहे. इथं म्युन्सिपाल्टी जवळ आहे शाळा, मा नाव घाला शाळेत. अरे म्हणे नाव घालतो पण जेवायचं हे ते वगैरे कसं. मग बाबा मी एक निरोप पाठवला हेडमास्तरांना, बोलवून घेतलं. बाबा म्हणाले ह्या मुलाला शिक्षणाची आवड आहे असं हा म्हणते, आम्हाला शिक्षण नाही, जो पाहिजे म्हणतो शिक्षण असा त्याला भेटलंच पाहिजे. त्या आमची अशी इच्छा आहे की तुम्ही शाळेत नाव दाखल करून घ्या. त्याप्रमाणे माझं नाव घातलं बाबांनी.
पाठवून हात फिरवला, सांगितलं आता तू तुमचा उद्देश सांगितला, दरवर्षी मला तुझं प्रगती पुस्तक दाखव. दरवर्षी बाबांनी ठरवून दिल्याप्रमाणे मी बाबांना माझं प्रगती पुस्तक दाखवायचो. बाबा मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन कपडे ड्रेस आणि वयान पुस्तकं द्यायचे, आणि मी मात्र त्यांनी म्हटल्याप्रमाणे दरवर्षी माझं प्रगती पुस्तक दाखवायचं. गाडगे बाबांनी जी दशसूत्र सांगितली आहेत त्यात मुलामुलींना शिक्षण हे महत्वाचं सूत्र आहे. त्यांच्या कीर्तनातून शिक्षणाचा प्रसार फार प्रभावीपणाने त्यांनी केला. या टायमाने मुलाने विज्ञाना शिकवा, तुम्हाले आम्हाले तरी विद्या नाही तर मजुरी तरी लागली, पण पुढे तुमच्या मुलाने मजुरी लागणार नाही, फुटपाळीत करावं. डॉक्टर आंबेडकर साहेब त्यांच्या कुयांपिढीत झाडू मारण्याचं काम केलं. आंबेडकर साहेबने काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली घटना. शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी गाडगे महाराज मिशनची स्थापना 1952 मध्ये केली. राहुरी इथं पहिली आश्रम शाळा सुरू केली. आश्रम शाळा उभ्या राहिल्या, अनेक वसतिगृह बांधली गेली आणि या शाळेचा फायदा अनेक आदिवासी गोरगरीब मुलं मुली घेऊ लागली. ज्ञानाचा प्रसार होऊ लागला. लोकांच्या पैशानं लोकांची कामं करण्याची किमया बाबांनी साधली. बाळासाहेब खेर हे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांनी पण गाडगे बाबांच्या कार्यामध्ये खूप मदत केली. हे बाबा स्वतः खेर साहेबांना भेटायला गेले आणि खेर साहेबांना बंगला जाऊन सांगितलं हे तुमची सरकारी जागा आहे, जिथे तुमच्या जे हॉस्पिटल पेशंटला ठेवतो पेशंटच्या नातेवाईकांना फुटपाथवर राहावं लागते, त्यांच्यासाठी छोट्याशा आम्ही 5-6 खोल्या काढतो, तेवढी अर्धी जागा द्या, तुमची पुरी जागा नका देऊ. ते म्हणजे सगळी घ्या बाबा, नाही म्हणजे तेवढी नाही पाहिजे आम्हाला, अर्धीच पाहिजे. तेवढा तुकडा बाबांच्या स्वाधीन करून दिला आणि बाबांना कळवलं. शेवापासून त्या धर्मशाळेला 1953 मध्ये धर्मशाळा सुरू झाली. आजही अखंड सेवेचं काम ही धर्मशाळा करते. मुंबई सारख्या शहरात लोकांना आसरा देते. अशा सारख्या रोगांना म्हणजे सहसा समाजात कुठे म्हणजे इथे मुंबई सारख्या शहरात निवारा मिळणं खूपच कठीण बाब आहे, परंतु गाडगे महाराजांच्या कृपेमुळे आज इथे धर्मशाळेमध्ये आम्हाला खूप चांगला म्हणजे निवारा मिळत असून सगळ्या सुखसुवी उपलब्ध असून. मुंबईत आता 3 धर्मशाळा आहेत. एक KEM हॉस्पिटलच्या जवळ, एक टाटा हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी दादर इथे आणि एक जे हॉस्पिटलच्या परिसरात. चिंधीचा अंगरखा, खापराचं भांडं डोक्यावर घालणारा हा कीर्तनकार काल्पनिक कथा न सांगता लोकांची सुखदुःख लोकांना सांगत असे. पत्रलेखन शैली अशी होती गाडगे बाबांची, जवळ 5-6 माणसांना एकाच वेळी पत्र सांगायचं. माणसांनी माणसाशी कसं वागावं ह्याबद्दलची माहिती त्यांच्या या पत्रांमधून आपल्याला पाहायला मिळते. दान कधी लिहायला लावायचे, हिंदू महाराजांना लिहायला लावायचे. जास्तीत जास्त पत्र असायची कीर्तनाबाबत. थंडी असली तर शेगुटी जवळ पत्र चालू असायचं रात्री 12-12 वाजेपर्यंत. पहिल्या पत्र लिहून मला सांगायचे तसं डिक्टेशन द्यायचं आणि तिथं बोट व्हायचं इथं श्रीर्या अनंत कोटी नमस्कार. मग त्याला एक सांगायचं, याला एक सांगायचं, आम्हाला एक सांगायचं, पण त्यांचा संदर्भ चुकून येत नव्हता. आत्ता टाका पत्र रात्री रात्री लिहायचे, रात्री रात्री पोस्टात टाका. मॅनेजमेंटमध्ये ज्याला महत्व आलेलं आहे असं शिस्त, त्याच्यानंतर स्वावलंबीपणा, अपरिग्रह वृत्ती आणि मास कॉन्टॅक्ट ह्या गोष्टी, त्यांचं व्यवस्थापन कौशल्य ह्या गोष्टी अतिशय अप्रतिमपणे त्यांनी साध्या सोप्या भाषेत मांडल्या. म्हणजे मला तर असं वाटतं की जर समजा गाडगे बाबा शिक्षित असते किंवा शिकलेले असते तर ते उत्कृष्ट मॅनेजमेंट गुरु झाले असते. हिशेब जिथे जिथं सांगत असत त्या माणसांना आणि हिशेबाच्या पद्धतीमध्ये 2 प्रकार असायचे, ज्याच्या हातात लेखणी आहे त्याच्या हातात पैसा नाही. अच्छा, लिहिणारा लेखणीचा जमा करत ज्याच्यात आहे त्यानं जमा करत यायचा, जमा करतच द्यायचा, पैसा त्याच्याजवळ नाही. दुसरा माणूस त्याच्यात जोडला असायचा, त्याच्याजवळ पैसा. काही बांधकामाचा अमुक तुमकाचा फार मोठा खर्च असायचा, ते त्या बाबतीतलं ते मुद्द्याची मुद्द्याची धर्मशाळा लागते तेच तिकडे. त्यांनी हिशोब खूप ठेवला, शिष्य जे त्यांनी केली ते शिष्याची परंपरा. बाबांनी सांगितलं असं का तसंच केलं, पण शाळांनी सांगितलं ते केलं, अज्ञानी बोलली इथं खिडकी बघा तिथे बसवली, काही शाळा नाही ती इकडे बघ नाही खिडकी ते बघ तिथं बसणार खिडकी ते बसणार. बाबा काय सांगू का काम नाही. अरे वा,
त्याची पसरली अमुक केलं बाबा छान केलं कसं वाटून मानता मग चुकलं असं कसं करा बसवला तुम्हाला बघू शकतो कसं आहे का काम करणार नाही माणूस असे होते बाबा असे होते बाबा. आता या पायीला हे म्हणताय ते दुसऱ्या पायीला कुठलेही माणूस बरोबर घ्यायचे बाबा चलता का आमच्यावर हे आम्ही सगळं तशीच गोळा केलेली माणसं होते बाबांच्यावर असं शिकन होतं मारलं कोणाला वाटलं बाबा नक्की याला इथराहू द्या तर धर्मशाळा ठेवून द्यायचे हा कामाचा माणूस आहे आमच्याबरोबर कोणीही चालते कोणाकोणी कोणतीही कामं करून घ्यायचे असं काही शिक्का मारला नव्हता का बाबा सेक्रेटरी आहे याच्यामुळे पत्रव्यवहार केला पाहिजे तो हाच मुद्द्याचा माणूस आहे नाही तर काही होणार नाही पखवाज वाजवणार नसला टाळकरी नसले तरी कीर्तन होणार नाही हे भरोसा नाही स्वतः सुरू जे असतील त्यांच्याबरोबर तर अशाप्रमाणे दिवसभरही बोलायचे रात्री बोलायचे तीन तीन चार चार वाजेपर्यंत कीर्तनं चालायचे त्यावर तीन तीन चार चार वाजेपर्यंत रात्रभर रात्रीच जेवायला लावायचे आम्हाला कीर्तन आठवल्यावर जेव्हा भाऊरावजीं मी गाडीतच झोपायचो सकाळी चार वाजताच गाडगे बाबा मला राजारामजी म्हणून हात मारायचे भाऊरावजी चटपट लवकर उठून म्हणजे जा बाबांनी तुला बोलवलं गेलो तसं डोळे पुसत पुसत गेल्याबरोबर खराटा घ्यायचा हातात आणि बाबा आणि मी दोघंच पूर्ण पूर्ण धर्मशाळा आम्ही साफसफाई करायची आणि 7 वाजेच्या अगोदर तोंड धुवून प्रसाद आवरून बाबांच्या समोर होतं झालं तुझं हो बाबा वा 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 म्हणजे बाबांना कष्ट आयुष्यभर कष्ट आणि लवकर झटपट हे बाबांना एवढं तन्मयतन आवडत होतं की आयुष्यभर म्हणूच ते आपल्या आयुष्यात 50 वर्षात जवळजवळ एवढं अलोट असं काम या धर्मशाळेचं या शिक्षण संस्थेचं त्यांनी उभारलं कसं राहावं कसं वागावं समाजाची सेवा कशी करावी हे सगळं बाबांनी काही काही वेळा स्वतः होऊन शिकवलेलं आहे वळकटी बकशी बांधावी कसं चालावं कसं बोलावं कुठे जावं कुठे जाऊ नये या सगळ्यांचं शिक्षण बाबांनी मला दिलं मला त्यांनी एकदा असं म्हटलं होतं नरेंद्र पाटील माणसाची विचारसरणी कणखर असली पाहिजे मी विचारलं बाबा कणखरचा काय अर्थ केला पाहिजे त्यांनी सांगितलं की कोणत्याही मोहाला बळी पडणारी नसावी हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की दुसरा कोणत्याही म्हणजे आघाताला बळी पडणारी नसावी त्याला माणसं विचारसरणी कणखर असं म्हणतात तर बाबांना म्हणले मला 2 प्रश्न विचारले दादाजी आम्ही असं ऐकलं म्हणे बापा का तुमचे बाबा वारले म्हणून म्हटलं हो बाबा दुकानदारी कर जा म्हणे धंदा सोडू नका पालगील आहे म्हणे पाल म्हणजे पडदा आहे म्हटलं बाबा 1 रुपयाचं गिऱ्हाईक आलं तरी गोड बोलावं म्हणे बाबू आणि 1 पैशाचं आलं तरी गोड बोलावं म्हणे काही चिंता नाही करायची म्हणे आणि कोण्या साधूबरोबर कधीच कुठं जायचं नाही म्हणे हे बाबानं सांगितलं लग्न कर जा म्हणे सुखानं संसार करता म्हणे लग्न करत नव्हतो मी पण बाबा म्हणले लग्न का करत नाही म्हणले भानगडी म्हणून माहिती जा मी काय लग्न करत नाही तुझ्या बाबा काही भानगड नाही मग करशील बा मग करेल म्हणजे म्हणजे एक लक्षात ठेव आजपासून ती बाई तुझ्या घरी आल्यापासून तुझ्या घरी आल्यापासून तिच्या घरी जास्त म्हणजे मरस्तवर तुला 1 शब्द बोलली तर मला गाडगे महाराज म्हणू नको ही संतांची वाणी आहे 39 ही बाई माझ्या घरी आली 95 ती तिच्या घरी गेली 56 वर्षामध्ये त्या बाईनी मला आमची वस्तू आणा म्हणून सांगितलं नाही वस्तीला मला मी उठून म्हटल्यानंतर त्या भरजीबुवाला सांगितलं तुम्ही खेळता का तर म्हणजे हो बाबा खेळतो खेळता तो जाडू